नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या एकच्या बातमीपत्रात मी उज्ज्वला चपळगावकर आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या संत कबीर जिल्ह्यात मगहर इथं आयोजित 2 दिवसीय कबीर महोत्सवाचं उद्घाटन केलं. संत कबीर यांच्या 620 जयंतीनिमित्त याचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी संत कबीर यांच्या समाधीला अभिवादन केलं. संत कबीरांच्या भूमीत येऊन आपण धन्य झाल्याचं सांगत पंतप्रधानांनी संत कबीरांच्या कार्याचा गौरव केला. संत कबीरदास अकादमीचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं. 2 दिवसांचा हा कबीर महोत्सव केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयानं आयोजित केला असून त्यात लोकसंगीत, नृत्य आणि संगीत नाटकांचा समावेश आहे. देशभरातले कलाकार यात सहभागी होणार आहेत. राज्याच्या हितासाठी नाणार प्रकल्प होणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. या प्रकल्पाला काहींचा विरोध आहे, पण चर्चेनं हा वाद सोडवण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार इथं उभारण्यात येणाऱ्या ग्रीनफील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी गेल्या सोमवारी सौदी अरबस्थानच्या अरामको आणि एडनॉक या कंपन्यांमध्ये 3 लाख कोटींच्या रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या जोराच्या पावसामुळे बालताल आणि पहलगाम इथल्या आधार शिबिरातून आज सुरू होणारी अमरनाथ यात्रा सुरू होऊ शकली नाही. दरम्यान पाऊस थांबल्यानंतर आणि रस्त्याचा मार्ग सुरक्षित झाल्यानंतरच यात्रा सुरू होणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. कोणतंही मूल कुपोषणाला बळी पडणार नाही हे देशाला सुनिश्चित करावं लागेल असं प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केलं आहे. ते नवी दिल्ली इथं पोषण अभियानात तंत्रज्ञानाची भागीदारी विषयावरील एका चर्चासत्रात मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रत्येक मुलाला आवश्यक पौष्टिक आहार उपलब्ध करून दिला पाहिजे. नीती आयोग कुपोषणाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल असंही नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी यावेळी सांगितलं. पाकिस्तानमधील बंदी घालण्यात आलेल्या जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या संघटना जम्मू काश्मीरमध्ये मुलांना भरती करत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ सरचिटणीस अँटोनियो गुतरेस यांनी मुलं आणि सैन्य दलांमधल्या संघर्षावरच्या वार्षिक अहवालात हे नमूद केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलं आणि अतिरेक्यांच्या चकमकीतील 3 प्रकरणात या संघटना मुलांचा वापर करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यातील 2 चकमकी जैश ए मोहम्मद आणि 1 हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित आहे. जानेवारी ते डिसेंबर 2017 दरम्यान या अहवालानुसार जगभर अशा संघर्षांमध्ये 10,000 अधिक मुलं मारली गेली अथवा अपंग झाली आहेत, तर 8,000 अधिक मुलांना यात लढण्यासाठी भरती करण्यात आलं आहे. डॉ गंगाधर पानतावणे यांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचं कार्य केलं असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. अस्मिता दर्शन नियतकालिकाच्या अर्धशतकपूर्तीनिमित्त आज औरंगाबाद इथं आयोजित समारंभाचं उद्घाटन आठवले यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद इथं पानतावणे यांचं स्मारक उभारण्यासाठी तसंच पानतावणे यांच्या नावानं शासनाचा पुरस्कार सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर मुळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, पूर्वाध्यक्ष श्रीपाल सबनीस, अर्थतज्ज्ञ डॉ भालचंद्र मुंगेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अस्मिता दर्शन नियतकालिकाच्या माध्यमातून पानतावणे यांनी समाजाला जातीधर्माच्या पलीकडे घेऊन जाण्याचं कार्य केलं असं मत श्रीपाद जोशी यांनी यावेळी व्यक्त केलं. अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या मन्याळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं 25,000 वृक्षांची लागवड केली आहे. पाऊस पडल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या बियांचं जवळच असलेल्या डोंगरावर मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनाखाली रोपण करण्यात आलं. यामध्ये सुबाभूळ, बोरं, चिंच यासारख्या विविध जातींच्या बियांचा समावेश आहे. या उपक्रमात शिक्षकांसह गावातले सरपंचही सहभागी झाले होते असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेले 4 दिवस जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातले जवळपास 12 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आज पावसानं थोडी विश्रांती घेतली, मात्र भोगावती आणि कासारी या नदीवरील बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. चंदगड तालुक्यातलं 1.5 TMC क्षमतेचं घटप्रभा धरण आज पूर्ण क्षमतेनं भरलं. दरम्यान पंचगंगा नदीची पाणी पातळी 20 फुटांपर्यंत पोहोचल्यानं घाटावरील सर्व मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. भूस्खलनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आंबवडीकर गावातल्या 17 कुटुंबांचं सुरक्षित स्थळी जिल्हा प्रशासनानं स्थलांतर केलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत नेदरलँडमधील ब्रेडा इथं भारताचा आज बेल्जियम विरुद्ध सामना होणार आहे. रात्री 8:30 हा सामना होईल. भारतीय संघ 2 सामन्यात विजय आणि 1 पराजय पत्करावा लागल्यानं 6 संघांच्या या स्पर्धेत सध्या 3 स्थानावर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 5:25